2014 मध्ये जेव्हा आपण मुख्यमंत्री झालात तेव्हा आपण अनेक फ्लॅगशिप प्रोजेक्ट सुरू केले आणि त्याचा मोठा परिणाम आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाला. त्यातील बरीच प्रोजेक्ट्स आपण आत्ताही विजनमध्ये मांडलीत. खरं तर त्या काळात त्या प्रोजेक्टचा जो झपाटा होता तो बघण्यासारखा होता. आता परत 6 महिने झाली आहेत पण जसं तुम्ही म्हटलं तसं 2020चीच मॅच आता तुमच्या समोर आहे. मात्र तो झपाटा त्या प्रोजेक्ट्समध्ये आता दिसत नाही आहे, ह्याचं कारण काय? नाही, तो दिसेल ना. कारण काय होतं की आता जसं जलयुक्त शिवार 2, आता हे जलयुक्त शिवार 2 तयार करताना मागचे एक्सपिरियन्सेस काय होते, आता नव्याने काय केलं पाहिजे, असा सगळा जवळजवळ 2-3 महिने आमचं ऑफिस त्याच्यावर रिसर्च करत होतं आणि मग त्यातनं आपण नव्याने सगळ्या गोष्टी घेऊन आता जस्ट जलयुक्त शिवार 2 आपण घोषित केलं आहे. आता ते वेगाने आपल्याला काम करताना दिसेल. किंवा नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, आता त्याचा दुसरा टप्पा वर्ल्ड बँकेने मंजूर केला आहे, त्यामुळे त्याचं काम वेगाने होताना दिसेल. आत्तापर्यंत अडचणी दूर करण्यात आमचा वेळ गेला. उदाहरणादाखल आता मेट्रो 3 अडचण आपण दूर केली आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याला मान्यता दिली, त्याच्यामुळे एक प्रकारे त्यांनी आता स्थगिती दिली नाही आहे. त्याच्यामुळे आता अत्यंत वेगानं तिथलं काम देखील आपल्याला सुरू होताना दिसेल. तर मुळातच हे जी सगळी कामं थांबली होती ती थांबलेली कामं आता पहिल्यांदा त्याला वेग देणं हे आम्ही सुरू केलं आहे आणि आता येत्या काळामध्ये जी जुनी पेस होती त्यापेक्षाही जास्त वेगाने, कारण तेव्हा कदाचित मी एकटाच मुख्यमंत्री होतो, अर्थात माझं मंत्रिमंडळही फार प्रभावी होतं, पण आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे 2 नेते आहेत, त्यामुळे आमच्या दोघांच्या ताकदीनं अजून त्याला वेग येईल असं मला विश्वास आहे. माझा डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन, ट्रिपल इंजिन, एक इंजिन सगळ्यात मोठं आहे ना दिल्लीत.